गुजरातमध्ये जाण्याची तयारी दाखवली आहे. आता हे लोण मराठवाड्यातही पसरलं आहे. पाहूया या प्रकरण सविस्तर. नांदेडमधील 25 गावांचा तेलंगणात जाण्याचा इशारा. सांगलीचं लोण महाराष्ट्रात पोहोचलं. मूलभूत सुविधांचा अभाव. महाराष्ट्रातून जाण्याची तयारी. नांदेडमध्ये सीमावर्ती प्रश्न समिती सक्रिय. नांदेड जिल्ह्यातील तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्यातील 25 गावांनीही तेलंगणा राज्यात सामील होण्याचा इशारा दिला आहे. या भागातील गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं जनता संतप्त झाली आहे. या गावांचे सरपंच आणि गावकऱ्यांची तेलंगणातील बासर इथं बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी तेलंगणामध्ये सामील होण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सीमा भागातील गावांना मूलभूत सुविधा मिळत नाही अशी टीका आणि नाराजी गावकरी आणि सरपंचांनी व्यक्त केली आहे. नांदेडमधील गावांना तेलंगणात जाण्यास प्रवृत्त करण्यासाठी सीमावर्ती समन्वय समिती स्थापन करण्यात आली. समितीकडून 5 डिसेंबर पासून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. देगलूर, बिलोली आणि धर्माबाद या 3 तालुक्यातील सीमावर्ती गावातून यात्रा जाणार आहे. यात्रेच्या माध्यमातून तेलंगणा आणि स्वतःच्या गावातील विकासाची तुलनात्मक बाजू गावकऱ्यांना समजावून सांगितली जाईल. नांदेडमधील 25 गावांना तेलंगणात जाण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. संवाद यात्रेमुळे तेलंगणात जाण्याची सीमावर्ती गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सीमावर्ती प्रश्न समन्वय समितीकडून पुढील काळात आंदोलनाचीही शक्यता आहे. वाढता भ्रष्टाचार, रस्त्याची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई या सगळ्यांचा सामना सीमावर्ती गावातील लोक करीत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात राहण्यापेक्षा तेलंगणामध्ये जाण्याचा पर्याय गावकऱ्यांनी स्वीकारला. तेलंगणा सरकारच्या योजना अधिक प्रभावशाली असल्याचं यांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रांत रचना होण्याच्या आधी हा संपूर्ण परिसरात निजामकालीन हैदराबाद राज्यात होता. त्यामुळे या गावांनी आता पुन्हा तेलंगणा राज्यात सामील होण्याचा इशारा दिला आहे. आमचे नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांचं सदैव या भागाकडे लक्ष राहिलेलं आहे. अलीकडल्या काळात जो 1350 कोटीचा निळा जंक्शनपासून ते अगदी बासरपर्यंतचा धर्माबाद तालुक्याला पूर्ण व्यापणारा मोठा रस्ता, चौपदी रस्ता आपण केलेला आहे, करणार आहोत. त्याचं थोडक्यातच आता निविदा प्रक्रिया तिथं सुरू आहे आणि तो रस्ता होणारच आहे. या उपरांत पुन्हा नांदेड मुतखेड उमरी धर्माबाद हा एक रस्ता दिलेला आहे. काही अंतर्गत प्रश्न आणि काही समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी निश्चितच आदरणीय अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष प्रयत्न करत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन या संदर्भातल्या समस्या जाणून घेऊन नागरिकांना अधिक सुविधा देण्याकडे आमचं लक्ष राहणार आहे, कल राहणार आहे. त्यामुळं ज्या नागरिकांनी जो निर्णय घेतला आहे, ज्या गावकऱ्यांनी निर्णय घेतला आहे, त्यांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि महाराष्ट्रातच राहून महाराष्ट्राच्या जनतेचं हित आणि आपला विकास कसा साधता येतो याकडे अधिकचं लक्ष द्यावं असं मला वाटतं. याआधी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटक सरकारनं पाणी दिल्यानं या 40 गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत पाणी प्रश्नावर मोठा तोडगा काढला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील 25 गावंही हे विकास योजनांसाठी दबाव तंत्राचा वापर करत आहे का असा सवाल उपस्थित होतोय. दुसरीकडे कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितला आहे. यावर शिवसेना लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. अरे आरेवाल्यांनो आणि कार्यवाल्यांनो, कर्नाटक घुसलंय आतमध्ये. तुम्ही कधी कार्य करणार? नागपूरला तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या थोडावर त्यांनी पोस्टर चिटकवलं आहे. कोणी म्हणते गुजरातला येऊन बघा, कोणी म्हणते कर्नाटकात येऊन बघा, कुठे आहे महाराष्ट्र तुमचा? हा मी म्हणतो ना, जी एक हिंदीमध्ये काय म्हणतात, चुल्लूभर पाणी मे डूब जाओ, तशी तुमच्यावरती वेळ आलेली आहे. आता आरेला कार्य करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षावर आहे आणि तुम्हाला उद्यापर्यंत समजेल विरोधी पक्ष काय करतो. दुसरीकडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरच्या बाजूला कर्नाटक सरकारच्या जाहिरातीही झळकल्यात. कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाचं ही जाहिरात फलक नागपूर विमानतळ परिसरात लागले आहे. ते कोणी लावले हे समजू शकलं नाही. कर्नाटककडे चला अशा आशयाचं हे फलक आहे. शिवसेनेकडून या फलकाविरोधात आंदोलन करण्यात आलंय. कर्नाटक सरकारनं राज्यातील सीमेलगतच्या काही गावांवर दावा सांगून वाद निर्माण केला असताना नागपूर विमानतळावर
कर्नाटकच्या सरकारची जाहिरात कशी काय लागू शकते असा प्रश्न आंदोलक शिवसैनिकांनी विचारला आहे. कर्नाटक सरकारची होल्डिंग पाडून शिवसेनेनं विरोध व्यक्त केला आहे. अफजल खानचा शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे कोथळा बाहेर काढला त्याचप्रमाणे महाराष्ट्राला आव्हान देणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढू असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. कर्नाटक आणि आता तेलंगणाकडून होणारी आगळीक ही महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी वाढवत चालली आहे. सीमा भागातील गावकऱ्यांना मूलभूत सुविधा पुरवण्याचं आव्हान राज्य सरकार पुढे आहे. त्यांना वेळीच रस्ते पाणी आणि इतर सुविधा नाही मिळाल्या तर या गावातील लोक कर्नाटक आणि तेलंगणामध्ये गेल्यास नवल वाटायला नको असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. सीमा भागातील लोकांची जी मागणी आहे ती एक प्रकारे महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचं फेल्युअर आहे. याचं कारण असं की आज महाराष्ट्राची निर्मिती होऊन जवळपास 63 वर्ष होत आली आहेत, 62-63 वर्ष. परंतु महाराष्ट्राचा सर्वांगीण खेड्यापाड्यापर्यंत जो विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. दुर्दैवानं सीमा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न 1956 सालापासून आहे की जेव्हापासून भाषावार प्रांत रचना झाली तेव्हापासून हा प्रश्न राज्यकर्त्यांनी सोडवला नाही. जेव्हा की यापूर्वी काँग्रेसचं कर्नाटकातही सरकार होतं, केंद्रातही सरकार होतं, भाजपचं केंद्रातही सरकार होतं, कर्नाटकातही सरकार होतं, सगळ्या ठिकाणी समविचारी पक्षाचं सरकार असतानाही बेळगाव निपाणी कारवार हा प्रश्न सुटू शकला नाही. कर्नाटकचा वाद अजून शांत झालेला नाही तर तेलंगणा सीमावर्ती भागातील गावकऱ्यांनी एल्गार पुकारलाय. त्यामुळे राज्य सरकारला आता सीमावर्ती भागांकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्र.